काल काल संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 17 तारखेला मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आणि राज्य सरकारच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं सांगितलं. खरं या मोर्चाचं वर्णन करायचं असेल तर एका वाक्यात करता येईल, जनादेश खुंटीला टांगून मिळवलेली सत्ता गेल्यानंतर जे नैराश्य येतं त्या नैराश्यातनं वैफल्यातनं महाविकास आघाडीला आता विरोधकांची भूमिका करणंही जमत नाहीये आणि त्यातून सत्ता गेलेल्या नैराश्यातनं घोषित केलेला वैफल्यग्रस्तांचा हा मोर्चा आहे. सत्तेत असताना सीमावादावर एक बोलायचं आणि सत्ता गेल्यानंतर दुसरं बोलायचं हे उद्धव ठाकरे यांची खासियत आहे. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, त्यावेळी एका भाषणात ते असं म्हणाले, काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जोरदार अशी भूमिका मांडली की आम्ही सीमाप्रश्न सोडवायला तयार आहोत. पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी सीमाप्रश्नावरती त्यांची भूमिका होती, महाराष्ट्र कर्नाटकचं वाक्यच मी इथं वाचून दाखवतो, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वादग्रस्त मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा जो निकाल येईल तो स्वीकार करू, पण तोवर हा भाग केंद्रशासित करावा. म्हणजे आज मारे बेंडकुळ्या दाखवत आम्ही सोडू आणि बऱ्याच गप्पा मारणारे उद्धव ठाकरे त्यावेळी हा प्रदेश केंद्राकडे द्यायला मोकळे झाले होते, केंद्रशासित करा म्हणून मागणी करत होते. त्यामुळे त्यावेळी वेगळंच रडगाणं आणि आता मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता सत्ता द्या, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की 17 डिसेंबरचा त्यांचा मोर्चा हा वैफल्यग्रस्तांचा, सत्ता गेल्यानंतर जे वैफल्य येतं त्या वैफल्यग्रस्तांचा हा मोर्चा आहे. आता ते म्हणतायत की आम्ही अनेक प्रश्न सोडवू, राज्यही चालू, पण मुख्यमंत्री असताना मी आणि माझं कुटुंब एवढीच जबाबदारी, त्यावेळी त्यांनी कुठली जबाबदारी घेतली नाही, त्यावेळी मी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं त्यांचं मर्यादित होतं आणि आता मात्र मी राज्य चालवायला तयार आहे, मी सीमा प्रश्न सोडवायला तयार आहे, मी अमुक करायला तयार आहे अशा प्रकारच्या त्या गोष्टी करतायत. हे उशिराने शहाणपण पण नाही, हे निराशेतून आलेली विधान आहे, सत्ता गेल्याचं दुःख आहे त्यातनं सगळं. हा मोर्चा जरूर काढावा.